だ。Thank you.
कई बोले जाते हैं वो रे सांगा और ये मतलब रंग न पता हुई असा तो पांडु का रंग असले का पांडु रंग Thank you.
Thank you.
करिमल हरण शांति सुख परम पावन परम पवित्र पुनीत नैमिषारण्य तीर्थ क्षेत्र जेव्हा युग धर्माप्रमाणे द्वापर युग संपूर्ण कलियुग येणार होता, ऋषींनी भगवान नारायण अशी प्रार्थना केली, देवा हा कलियुग कलह प्रिय कलमश प्रिय असणार, आम्हाला सत्संग करायचं तर कुठे करावं? सत्संगाचं स्थान, कारण स्थानाचं महत्व आहे. गीतेमध्ये भगवान सांगतात शुचोर देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसन आत्म. आसन स्थिर झालं पाहिजे. तुमचे यजमान सध्या उपवाशी आहे, कशासाठी? मोबाईल आला ना, मी कालच सांगितलं. आसन स्थिर राहू न देण्यासाठी कलियुगात अनेक वस्तू येतात, अनेक विघ्न येते, कुछ ना कुछ आला. पण स्वतः शुकाचार्य भागवतामध्ये सांगतात, कथा सुनो न उपवासो वरह प्रोक्तो कथा विघ्न करो यदि. उपवासी राहणं चांगलं आहे, अन्नामध्ये रजगुण आहे. आधी पोटात काही नाही म्हणून काम होत नाही, मग खायला दिलं तर म्हणते अंगात आलं, आता थोडस सुस्तावाचं मन होत आहे, तरी काम होत नाही. पण हलक पण वाटावं, रजगुण संपावा म्हणून उपवासाला महत्व आहे. पण भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात युक्त आहार युक्त विहार युक्त चेष्टा जागृती युक्त कर्म सुनो. घुमा फिरा की बात इतनी ही है कि कथा में मन लगे, कि बकवास नहीं है. कोई आके बैठा दिया, कोई सुना रहा, हम सुन रहे, घड़ी में 5 बज जाएंगे, प्रसाद खा लेंगे, घर को चले जाएंगे. भागवत कस जानो औंदाचा सार को भागवत काय झालं भागवत लोक. ठाकरे महाराजांनी चैतन्य दादांनी काय पंगत दिली चैतन्य महाराजांनी, वा पहिल्याच दिवशी कोकणाची पोळी, हे भागवत आहे. या नाव आहे भागवत. सुखदेवजी महाराज म्हणलं उपवास हो, तुम्ही जेवण करून आहात की उपवासी आहात हा प्रश्न नाही, कथा सुरू. कथा दुःख हरी कथा सुख करी.